हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी। राष्ट्रवादी आमदार अपात्रतेच्या निकाल वाचनाला दुपारी 4:30 सुरुवात होणार, निवडणूक आयोगाच्या निकालानंतर विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाकडे लक्ष। दिल्लीतून आलेला निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर वाचून दाखवतील, राष्ट्रवादी आमदार अपात्रतेच्या निकालावर संजय राऊतांची टीका। बबनराव घोलप यांच्याकडून ठाकरे गटाच्या उपनेते पदाचा राजीनामा, लवकरच शिंदे गटात प्रवेश करणार, भाऊसाहेब वाकसोरे यांना ठाकरे गटात पक्षप्रवेश दिल्यानं घोलप नाराज। उपोषणाच्या 6व्या दिवशी जरांगींची प्रकृती खालावली, मागणी पूर्ण झाली नाही तर मुंबईत पुन्हा आंदोलन करणार, जरांगींचा इशारा। सरकारनं ओबीसीमधून मराठा आरक्षण दिलं किंवा सरसकट प्रमाणपत्र दिल्यास ओबीसी पेटून उठेल, ओबीसी नेते बबनराव तायवाडेंचा इशारा। विशेष अधिवेशनामध्ये ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता मराठा आरक्षणाची बाजू मांडा, विधानभवनातील बैठकीमध्ये काँग्रेस आमदारांना सूचना। कुणबी नोंदी शोधण्यासाठी तालुका स्तरावर समिती स्थापन करा, शिंदे समितीचे विभागीय आयुक्त आणि राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र। छगन भुजबळ आणि कुटुंबियांविरोधातील कथित बेनामी व्यवहाराचा खटला विशेष कोर्टाकडून बंद, आयकर विभागानं सुरू केलेली कारवाई रद्द। कारखान्यासाठी कमी पैशात जमीन बळकावल्याच्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे दोषमुक्त, अंबाजोगाईच्या न्यायदंडाधिकाऱ्यांचा निकाल। भाजपकडून अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी, अजित गोपछडेंना राज्यसभेचं तिकीट, शिवसेनेतून मिलिंद देवरा, तर राष्ट्रवादीतून प्रफुल्ल पटेलांच्या नावावर शिक्कामोर्तब, काँग्रेसमधून चंद्रकांत हंडोरेंना उमेदवारी। विधान परिषद निवडणुकीमध्ये अशोक चव्हाणांनी हंडोरेंचा पराभव घडून आणला, संजय राऊतांचा गंभीर आरोप, तर अशोक चव्हाण दगाफटका करणारा नाही, चव्हाणांचं प्रत्युत्तर। भाजपनं नारायण राणेंना त्यांची जागा दाखवून दिली, वापर करा आणि नंतर कचऱ्याच्या डब्यामध्ये फेकून द्या, हीच भाजपची नीती, विनायक राऊतांचा हल्लाबोल। अशोक चव्हाणांच्या भाजपा प्रवेशाने महाविकास आघाडीच्या जागा उठपाला वेळ लागण्याची शक्यता, काँग्रेसचे जवळपास 15 आमदार भाजपच्या संपर्कात असल्याची सूत्रांची माहिती। छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदेगडाचा खासदार निवडून येणार, चंद्रकांत खैरे उभे राहिल्यास ते 2 लाख मतांच्या फरकानं पडतील, संदीपान भुमरेंचा दावा। आजपासून भारत विरुद्ध इंग्लंड तिसरा कसोटी सामना, प्रथम फलंदाजी करताना भारताचे 93 धावांवर 3 गडी 5, कर्णधार रोहित शर्मा 52 धावांवर तर रवींद्र जाडेजा 24 धावांवर नाबाद। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी।